देण्यात आले त्या संघर्षार्थना मी बोलते सर्वांना प्रथम जय आदिवासी जय आदिवासी. आता इकडे बसलेले मुलं आहेत, मुली आहेत, हे सर्व माझेच आहेत, माझे बंधू भगिनी सगळ्याच आहेत. पण मला एक पहिलं सगळ्यांना सांगायचं का, ज्या गावातनं दोन जणांनी ते परीक्षा पास होऊन आलेले आहेत किंवा तालुक्यातनं ज्या ज्या तालुक्यातनं आलेले ज्या ज्या जिल्ह्यातनं आलेले आहेत तेवढ्यांना पहिल्यांदा फोन करा. आणि तुम्ही तर याच म्हणावा, पण ज्यांनी परीक्षा देऊन जे फेल झालेले त्यांना काही वाटत असेल आज नाही पण उद्या भविष्यात आजच्या पिढीला नाही, हे जर 17 संवर्धन वर्गाचे जर पद भरले गेले नाही, सरकारने आपल्याला न्याय जर नाही दिला तर पुढची पिढी आपली काय करणार आहे आदिवासी समाज, हा महत्वाचा विषय. आता सकाळी पण सरपंचांकडे पूर्ण बरेच सरपंच आले बोलून गेले, ते निस्ते येऊन मी येऊन पाठिंबा देणार आणि जाणार याला नाही. आज 6 दिवस झाले ते लेकर आज उपाशी, त्यांच्या अन्नात पोटाचा कण नाही, हा सगळ्या समाजाला फायदा होणार आहे. त्या 5 जणांचा काही इडा आलेले तेवढ्यांचाच नाही, हा विषय सगळ्या समाजाचा आहे. तर प्रत्येकाने फोन करा, उद्याचा निर्णय काय येतो आणि 9 ऑगस्टचा किंवा कोर्टाची याचिका दाखल केलेली त्याचा निर्णय काय येतो. 15 ऑगस्ट आता 4-5 दिवसांनी तर 15 ऑगस्ट येतो, स्वतंत्र दिनही आपल्यांना स्वतंत्र आहे का सांगा, हा म्हणजे नोकरीचाच विषय नाही. तर गावातला तळागाळातला प्रत्येक गोष्टीचा जर आदिवासी समाजाचा जर विषय जर घ्यायचा असला तर आपण लढतो कशावरती. सरपंच काय बोलतो, मी सरपंच झालो मला गावातल्या लोकांनी निवडून दिलं, तसं नाहीये, पैसा आहे म्हणून तो आज सरपंच आहे, सदस्य पण तेच आहे. कुठलाही विषय घेतला तरी पैसा आहे आणि पैसा संवर्धन वर्गाचे जर 17 पद जर भरले तर तुम्ही परीक्षा देऊन हे नंबर घेऊन आलेले आहेत हेच नाही, जे नापास झालेले ते पण कामावरती घेतल्या जाईल. असा एकही बी पोरगा आपल्या आदिवासी समाजाचा तर तो असा बेरोजगार फिरणार नाही, कारण 17 संवर्धन पद जर बघितले आपण आपल्या गावात बघा किती आहेत बाहेरचे प्रत्येक डिपार्टमेंटला. तर आपल्या आदिवासी समाजातला युवा असो युवती असो एकही बेरोजगार फिरणार नाहीये. तर सगळं माझं एक सांगणं आहे, तुमचे नातेवाईका असतील किंवा गावातले असतील सगळ्यांना, आणि मी पण एक गाईड टाकणार आहे मोबाईल वरती, कारण आपल्याकडे मीडिया एवढे हे करायला आपल्याकडे पैसे नाही, आपण खूप हे. आज जर आपण कुठला विषय घेतला तर पहिला आर्थिक पाहिजे आणि आपल्याकडे ते आपण कमजोर आहे, आपल्याकडे एवढंच आहे का समाजासाठी हे लेकर आपले बसलेले आहेत आणि समाजातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येक घरातल्या जर एक एकच जर महिला आली असती तर आज हा पूर्ण ग्राउंड भरून गेला असता. तर आज मुख्यमंत्री साहेबाला बोलले तुम्ही.